दादा मी तुमच्याकडे कुठल्या अपेक्षेने आलोय हे तुम्हाला एव्हाना कळून चुकलं असेलच. नाही रघुनाथ, मला नाही काही कळलं. माझी खात्री आहे तुम्ही भलतंच काहीतरी नाही मानणार. तरी बोला तुम्ही काय म्हणताय. दादा मी आज तुमच्याकडे उद्योगपती रघुनाथ पंडित म्हणून आलेलो नाहीये, एक भाऊ म्हणून आलोय. तुम्ही मला समजून घ्याल आणि मला मदत कराल अशी माझी अपेक्षा आहे. रघुनाथराव, माझ्या तत्वांच्या चौकटीत बसण्याला जे जे असेल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. परंतु तत्वांची चौकट ओलांडून जर तुम्ही मला काही मागितलं तरी पण बोला, काय म्हणायचं तुम्हाला. दादा युवराजला क्षमा करा, त्याच्या विरुद्ध साक्ष देऊ नका. रघुनाथ, तुम्ही बोलताय. तुमच्यासारख्या समंजस माणसाकडून माझी ही अपेक्षा कधीच नव्हती. सकाळ संध्याकाळ ज्याच्या तोंडी महाराजांचं नाव असतं अशा माणसाला खरं म्हणजे आपलं परक असा भेदाभेद न करता न्याय करता यायला हवा. खरं म्हणजे तुम्हीच तुमच्या भावाला युवराजला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं. दादा माझा सख्खा लहान भाऊ आहे तो, त्याचं खूप प्रेम आहे त्याच्यावर. रघुनाथराव, त्या अपघातात जो गेला त्या मुलाचेही कोणीतरी सख्खे नातेवाईक असतीलच ना. त्या सगळ्यांनीही त्याच्याकरता दोन अश्रू ढाळले असतील ना. त्यांना न्याय मिळायला नको. मी त्या मुलाच्या अख्ख्या घराची जबाबदारी घ्यायला तयार आहे. ते जे मागतील ते देईन मी. तुम्ही त्यांना त्यांचा मुलगा परत देऊ शकाल.